राज्यात वाढत्या ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर काही नियम कठोर करण्यात आलेत. कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा नुकत्याच काही भागात सुरू केल्या गेल्या. मात्र ओमायक्रॉनच्या संकटामुळे आता 1 डिसेंबर पासून सुरू झालेल्या शाळांवर पुन्हा एकदा गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबई महापालिका प्रशासनाने पुन्हा शाळा बंद होण्यासंदर्भात संकेत दिलेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन शाळांबाबत 4 ते 5 दिवसात निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागालाही लहान मुलांच्या लसीकरणाची प्रतीक्षा आहे. लहान मुलांचं लसीकरण सुरू व्हावं अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर निरीक्षण करून घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलंय. वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय की स्थानिक पातळीवर निरीक्षण करून शाळांबाबत निर्णय घेतला जाईल. मुंबई पुण्यात 15 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे. टास्क फोर्स सोबत चर्चा करून शाळांची नियमावली बनवली आहे. इथून पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील असंही गायकवाड यांनी म्हटलंय. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली नाही. मात्र लहान मुलांचं आरोग्य सुरक्षा ही प्राथमिकता आहे, त्यामुळे लहान मुलांचं लसीकरण सुरू व्हावं अशी आमची अपेक्षा आहे असंही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय की शाळांबाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे वाट पाहावी लागणार आहे.